नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला फ्लावरची भजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा हा फ्लावर घेतलेला आहे दोनशे ग्रॅम आहे असे मोठे मोठे फुलं घेतलेले आहेत तर मी चॉपर आहे फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुताना काय के केलेलं आहे थोडंसं मिठाचं पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे तर असे तुकडे करून पहिले आपण मोठे मोठे टाकूया तुकडे करून घेतलेले आहेत बघा असे छोटे मोठे आणि बाकीचं राहिलेलं तर मी सगळं हे ना चॉपरला बारीक करून घेते जर तुम्हाला चॉपर घ्यायचा असेल ना तर त्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देते बारीक करून घेतली आहे बघा अशा पद्धतीत बारीक होतं चॉपरला तर आता मी बाकीचे पण सगळे करून घेते बारीक करून घेतले आहे बघा सगळं तर अशा प्रकारे बारीक केलेलं आहे आता आपण ह्याच्यात साहित्य टाकून घेऊया हे दोन कांदे घेतलेत बघा मीडियम आकाराचे असे कापून घेतलेले आहेत उभे कापले तरी चालतील हे मी बारीक कापलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहे ह्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि एक गड्डी लसूण असं मी कुटून घेतलेला आहे जर ह्यातली तुम्हाला कोणती गोष्ट जर नसेल टाकायची तर नाही टाकलं चालत जसं आता मी सांगतात आम्ही लसूण खात नाही किंवा हे खात नाही तिकड हिरवी मिरची जास्त खात नाही तर त्यातलं कोणतं पण तुम्ही नाही टाकलं तर चालेल पण लाल मिरची पावडर असं टाका मग आता ह्याच्यामध्ये टाकणार एक चमचा सफेद पे तीळ ववा घेतलेला आहे बघा तो चोळायचा आणि मग टाकायचा असा हातावर हिंग पावडर हळद जिरे धने पावडर अर्धा चमचा ह्याच्यात टाकाचे सहा चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे जो आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मपाने घेतलेले आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ही छोट्या आकाराचा चमचे आहे आणि हा मोठ्या आकाराचा चमचा होतो चव्यानुसार मीठ आता हे पहिलं आपल्याला काय करायचं आहे माहिती का पाणी टाकायचं नाहीये पहिलं हाताने असं चांगलं दाबून दाबून मिक्स करायचे पाण्याचा वापर बघा मी थोडा पण केलेला नाहीये बघा असं हाताने दाबून दाबून मिक्स केलं चांगलं मिक्सर झालेलं आहे आता आपल्याला टाकायचे थोडंसं पाणी एकदम थोडंसं टाकायचं एवढं टाकलेलं आहे पाणी एकदम मस्त होतात बरं का करून बघा आणि जर तुम्हाला लागलं त्याच्यात थोडंसं बेसनपीठ म्हणा तर बेसनपीठ टाकू शकतं नाही तर तांदळाचं पीठ टाकू शकतं पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीमध्ये झाले बघा ह्यात थोडंसं मी एक चमच्यावर बेसन पीठ टाकणार आहे त्या जागी तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ जरी टाकलं तरी चालेल पण एकदम थोडंसं टाकायचे जास्त टाकायची जास टाक गरज नाहीये कारण आपल्याला गोल अशी मस्त अशी करायचे आता हे कालवलेलं आहे बघा सगळं मिक्स केल्यात ह्यात टाकायचं आपल्याला थोडासा सोडा बघा एकदम थोडासा एक चिमुडभर घेतलेला आहे मी कधी सोडा टाकत नाही माझ्या तुम्ही रेसिपी बघितली असेल तर तु तुम्हाला माहीत असत पण ह्याच्यामध्ये थोडासा आपल्याला टाकायची गरज जा आहे जास्त काय टाकायचं नाही सोड्याचं पण काय असतं माहिती आहे का जर जास्त दिवसाचा जर सोडा तुमचा असेल का नाही खायचा तर तो सोड्याचं ही निघून जातो आसर निघून जातो तर मग असं जर टाकलं ना तर ते फुगत नाहीत मग व्यवस्थित होत नाही तर तसं काय जास्त दिवसाचा सोडा असेल तर वापरू नका बेसनपीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून झाले बघा अशा पद्धतीत झालेल्या आहेत आपण बनवायला घेऊया तेल ठेवले बघा गरम करायला आणि बघा अशा पद्धतीत पकडायचं आणि सोडायचे छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे गॅस मिडियम आहे तेल गरम झालं की नाही तर एकदम जास्त गरम झालं तर मग बारीक करायचा आणि मग परत टाकल्यानंतर म्हटलं तर, तर तुम्ही फास्ट जरी केलं तर चालेल पण माझं तेल अजून एवढं काय कडक गरम नव्हतं तर गॅस माझा मिडियमच आहे आता मी ह्याच्यात सोडून घेते थोडे थोडे सोडून झाले आहेत बघा आणि गॅस आता मी फास्ट केलेला आहे हलके हातान हलवायचे जास्त असे हलवायचे नाहीत जोरा जोरात आणि चांगले भाजून घ्यायचे तेल जर कमी जर असेल ना तव्यात किंवा तर असे थोडे थोडेसे वरूनही करायचे हलवून घेऊया आपण आता हे गोल्डन कलरच तर आपल्याला तळून घ्यायच्यात बरं का आता हे तुम्ही म्हणाल की तेल कमी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये होईल का तर होतं भरपूर असं ह्या तेलामध्ये चांगले तळून होतात आणि आतपर्यंत भासतात मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे मस्त होतात बघा आणि टमटमीत बघा किती ह्याच्या अगोदर सुद्धा मी फ्लावरचे टाकलेले आहेत ते पण ह्याचे त्याची पण लिंक मी ह्या रेसिपी खाली देते तर हे चांगले आपण तळून घेऊया बघा मस्त असे तळलेले तसा गोल्डन कलर असतो तळून घ्यायचे चांगल्या हे मी काढून घेते बघा कसा मस्त कलर आलेला आहे बघा मी काढून घेतलेले आहेत झाल्यात किती मस्त बघा असे गोल्डन कलर असतो त्यांना तळून घ्यायचे एकदम एक नंबर होतात छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे करा तर तुम्हाला आत पण मी दाखवत हे बघा आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि चवीला तर इतके छान लागतात तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा